नागपुर जिले के रामटेक में जलतरण तालाब पिछले एक दशक से शोभा की वस्तु बनकर रह गया है। दूसरी ओर बिना किसी टेंडर प्रक्रिया के जलतरण तालाब का ठेका देने के मुद्दे पर स्थानीय नागरिकों ने जलतरण तालाब में ताला लगा दिया है, जिसके बाद नगर परिषद प्रशासन ने पुलिस थाने में लिखित शिकायत दर्ज कराई। रामटेक नगर परिषद अंतर्गत लगभग 15 वर्ष पहले जलतरण तालाब का निर्माण किया गया था। एडवोकेट आशीष जायसवाल एवं तत्कालीन नगर परिषद रामटेक मुख्याधिकारी पल्लवी राउत की प्रमुख उपस्थिति में 16 अगस्त 2024 को इस तालाब का उद्घाटन किया गया, लेकिन बिना किसी टेंडर के इस तालाब का ठेका पारोल एक्वाटिक कंसल्टेंसी को दे दिया गया। इसके बाद तालाब के रखरखाव एवं व्यवस्था से नाराज नागरिकों ने तालाब में ताला ठोक दिया। रामटेक नगर परिषद द्वारा ताला लगाने वालों के खिलाफ लिखित शिकायत दर्ज कराई गई, जबकि नागरिकों से मेंटेनेंस के नाम पर पैसे वसूले जा रहे हैं। हाल ही में विधायक एडवोकेट आशीष जायसवाल द्वारा 1 करोड़ रुपए भी दिए गए हैं। आज पहिल्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला झालेला आहे आणि तो लोकांसाठी सुरू झालेला ही आनंदाची बाब आहे। आणि हे काम करण्यासाठी खूप निधी खर्च आला, परंतु शासनाचा एकरूपता खर्च न करता मुख्याधिकारी यांनी वेगवेगळ्या लोकांकडून हा सुरू चांगला करून घेतला, त्यासाठी मी त्यांचं मनापासून कौतुकी करतो आणि त्यांना धन्यवादही देतो। जेव्हा रामटेकला मुख्यमंत्री आले आणि त्यांनी 25 कोटी रुपये लगेच इथून गेल्यानंतर मला दिले, त्या 25 कोटीमधून मी 1 कोटीचं काम कमी केलं आणि 1 कोटी रुपये आता मी स्विमिंग पूलसाठी या स्विमिंग पूलच्या अपग्रेडेशनसाठी दिलेले आहेत। या स्विमिंग पूलला 16 ऑगस्ट या दिवशी ओपन करण्यात आले, त्या दिवशी पुन्हा एकदा आशीषजी जायसवाल साहेब आमदार यांनी या स्विमिंग पूलच्या रिनोव्हेशनसाठी 1 करोड रुपये देण्याचे मंजूर केले होते। आज पुन्हा या स्विमिंग पूलची परिस्थिती मागच्या 8-10 वर्षात होती तशीच आहे। या स्विमिंग पूलला चालू करण्यासाठी कोणत्याही पद्धतीचा ठेका देण्यात आलेला नाही आहे, तरीसुद्धा एक नागपूरचे कंपनी त्यांना या स्विमिंग पूल चालवण्यासाठी परवानगी देण्यात आली, जी कोणत्याही रेकॉर्डवर अजूनपर्यंत आलेली नाही आहे।